आपलं विश्वच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत। स्पेनमध्ये आज सापडले 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 130 पर्यंत गेली आहे। आजपर्यंत कोरोनातून बरे झालेले रुग्ण 63 असून आजपर्यंत उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 66 झाली आहे। जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या अशी आहे। पनवेल महानगरपालिका 136, पनवेल ग्रामीण 31, उरण 15, खालापूर 15, कर्जत 9, पेण 20, अलिबाग 0, माणगाव 15, तळा 1, रोहा 19, सुधागड 2, श्रीवर्धन 3, म्हसळा 0, महाड 0, पोलादपूर 0। रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा व त्यावरील उपाययोजनांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे म्हाडाचे सभापती श्री विनोद घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी घोसाळकर यांना निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात प्रशासनाने केलेली कार्यवाही तसेच नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदत वाटपाबद्दलची कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती दिली। निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबतच्या मदत कार्याविषयी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज पत्रकारांना माहिती दिली। त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे होत्या। महाराष्ट्र शासनाने भात व नागली पिकासाठी पीक विमा योजना सुरू केलेली आहे। रायगड जिल्ह्याकरता HDFC इर्गो इन्शुरन्स कंपनी नेमलेली आहे। भात पिकासाठी विमा संरक्षित 1 एकर भात पिकासाठी रुपये 18,200 रुपये असून विमा हप्ता रक्कम रुपये 364 म्हणजे प्रति गुंठ्याला साधारणपणे रुपये 10 आहे। तसेच नागली या पिकासाठी विमा संरक्षित 1 एकर नागली पिकासाठी रुपये 8,000 असून विम्याचा हप्ता रक्कम रुपये 160 आहे म्हणजे प्रति गुंठ्याला साधारणपणे रुपये 4 आहे। पावसातील खंड, पूर, दुष्काळ यामुळे शेतीचे नुकसान होऊन उत्पादन 50% कमी आल्यास विमा संरक्षण मिळते। विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2020 आहे। गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 2,190 शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे। यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके यांनी केले आहे। हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील यांनी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यावेळी तहसीलदार सतीश कदम, जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। 1 जुलै या डॉक्टर डे निमित्त जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारिकांचा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयास भेट दिली। त्यावेळी त्यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रमोद गवई, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर विक्रमजीत पडवळे, डॉक्टर गजानन गुजकर, डॉक्टर शीतल जोशी घुगे, मेट्रन जयश्री मोरे, प्रशासकीय अधिकारी PD धामोडा, सहाय्यक अधीक्षक सिद्धार्थ चौरे, मुकादम राजा जाधव, काझी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर राजेंद्र चांदोरकर, डॉक्टर शेटकार, डॉक्टर सतीश विश्वेकर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। खालापूर तालुक्यातील पार्ले बिस्किट कंपनीत काम करीत असलेल्या 34 वर्षीय महिलेला तर गोदरेज कंपनीतील आणखी 2 कामगारांना कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण झाली असल्याची माहिती वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप शिंदे यांनी दिली आहे। कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने 10 गाव 36 विभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र वावोशी
मार्फत जी जे काही गोदरेज कंपनीमध्ये 34 संशयित रुग्ण होते ते सगळ्याच्या सगळे पॉझिटिव्ह आलेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 27/7/2020 रोजी अजून 2 रुग्ण गोदरेज कंपनीत पॉझिटिव्ह आलेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रायगड जिल्ह्यात वाढू लागल्याने त्या भीतीने मुरुड शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी शासकीय दवाखान्यात जाणं बंद केलं आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम होऊ लागला आहे. सध्या दैनंदिन आजाराचे अनेक रुग्ण मेडिकलमध्ये जाऊन स्वतःच औषधे मागून घेत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर रुग्णांवर ताण पडू शकतो. त्यामुळे OPD वेगळी करून ती मुरुड बाजारपेठ येथील फातिमा बेगम हॉस्पिटल येथे चालू करावी अशी मागणी मुरुड ॲक्टिव्ह मेंबरच्या सदस्यांनी केली आहे.